नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी। मॅजिक वर्ल्ड इव्हेंट ही कंपनी आता तुमच्यासाठी नवीन नाही आहे, कारण गेल्या 20 वर्षापासून तुमच्या प्रत्येक शुभकार्यामध्ये आम्ही सहभागी असतो। तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं उत्तम नियोजन, परफेक्ट आयोजन हे आम्ही गेल्या 20 वर्षापासून करतो आहे। आणि आज मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे ते एका विशेष कार्यक्रमासाठी, तो म्हणजे मुंज सोहळा। मुंज सोहळा म्हणजेच उपनयन, व्रतबंध संस्कार अशी वेगवेगळी नावं याला आहेत। ब्राह्मण समाजामध्ये हा इव्हेंट जो आहे, हा कार्यक्रम आहे, हा केला जातो आणि वयाच्या 7व्या वर्षी साधारणतः हा करतात। तर यामध्ये जो बटू असतो, त्या बटूचं एक जे वय असतं ते वय या 7व्या वयापर्यंत संपलेलं असतं बालपण, आणि यानंतर तो बाहेरच्या जगामध्ये जाणार असतो आणि बाहेरचे जगामध्ये कसं त्यांनी राहावं याचं शिक्षण त्याला या वयाच्या 7व्या वर्षानंतर घ्यायचं असतं, असं आधीपासून चालू होतं। आत्ताच्या काळामध्ये मुंज हा संस्कार विधी म्हणून केला जातो, पण इथून खरी जडणघडणीला जी सुरुवात असते बटूची, ती वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासूनच होते। तर या मुंज सोहळा आत्ताच्या या काळामध्ये अतिशय ग्लोबल झाला आहे आणि गेल्या 20 वर्षामध्ये बऱ्यापैकी मुंजे आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये नवीन नवीन थीम आम्ही आणलेले आहेत। फक्त पुणे शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा इव्हेंट अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे। तर आज नक्की या मुंज सोहळ्यामध्ये असतं काय किंवा मुंज सोहळ्यामध्ये काय काय करू शकतो आपण, हा इव्हेंट कशाप्रकारे आपण साजरा करू शकतो याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तर चला बघूयात, सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची। तर या मुंज सोहळ्यामध्ये नक्की करणार काय, तर सुरुवातीला आमची ओळख करून देतो। 1999 पासून मी मार्केटमध्ये आहे, इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे। मी स्वतः मॅजिशियन आहे आणि विविध प्रकारचे शो देशामध्ये आणि परदेशामध्ये आजपर्यंत केलेले आहेत। 10,000 पेक्षा जास्त इव्हेंट्स मी केलेले आहेत। मॅजिक वर्ल्ड इव्हेंट या नावाचं मोबाईल ॲपसुद्धा आहे, तसंच www.magicworldevent.com ही वेबसाईटसुद्धा माझी आहे। तर एक्झॅक्टली मुंज सोहळ्यामध्ये कशाप्रकारे हा इव्हेंट आपण करू शकतो याची माहिती मी तुम्हाला आता देतो आहे। याच्यामध्ये बेसिकली काय आहे की एक डेकोरेशन, मातृभोजन, पालखी सोहळा आणि भिक्षावळ या गोष्टी या पूर्ण इव्हेंटमध्ये समाविष्ट होतात। तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो की या इव्हेंटमध्ये आपण काय काय करू शकतो। तर डेकोरेशनपासून सुरुवात करूयात। डेकोरेशनमध्ये आता थीमनुसार आपण डेकोरेशन करू शकतो। आता माझ्याकडे ज्या काही थीम्स आहेत किंवा जे काही कामं मी आधी केलेली आहेत ते तुम्हाला काही फोटोग्राफ्स मी ते दाखवतो आहे। सुरुवातीला तुम्हाला दिसते पेशवाई थीम। पेशवाई थीममध्ये काय की साधारणतः पाठीमागच्या बाजूला राजवाड्याचा एक सेटअप उभा केलेला आहे, त्यानंतर फ्लॉवर डेकोरेशन केलेलं आहे आणि बटूचे कटआउट वगैरे तुम्हाला या थीममध्ये दिसत आहेत। यानंतर पेशवाई थीम म्हणजे मी तुम्हाला आधी जो हा फोटो दाखवला होता, सेटअप हाच आहे, फक्त जागा चेंज झाली आणि जागा चेंज केल्यानंतर थोडेसे कटआउट्स त्यामध्ये ॲड केले, तर आहे तेच सेटअप आपण वेगवेगळ्या प्रकारे कसा डेकोर करू शकतो। तर आता हा फोटो मी तुम्हाला आधी दाखवला होता, सेटअप तोच आहे, फक्त यामध्ये थोडे चेंजेस केलेत। पेशवाई थीम आहे त्यामुळे इथे दोन तुतारी वाजवणारे मावळे मी तिथं दोन्ही साईडला उभे केलेत, त्यामुळे याचा डेकोरेशनचा लुक अजून चेंज झाला आहे। सेम पेशवाईज थीम आहे, इथे जागा खूप छोटी होती त्यामुळे सेटअप तोच लावला आहे, पण त्या बाजूला पुढे थर्माकॉलचं कार्विंग करून जे छोटे छोटे पिलर्स मी पुढे उभं केलेले आहेत, तिथे बटूत टाकलेले आहेत, त्यामुळे जो लुक आहे तो परत या 3D लुक या थीममध्ये दिसतोय। सेम पेशवाई थीम आहे, पण स्टेज मोठं होतं त्यामुळे इथे थोडंसं अजून मी जॉईंट लावलेले आहेत आणि पुढच्या बाजूला फ्लॉवर डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही असं विदाउट फ्लॉवर डेकोरेशनचं सुद्धा हा सेटअप करू शकता, किंवा तुम्हाला विथ फ्लॉवर डेकोरेशन पाहिजे तर तुम्ही करू शकता। सेटअपच्या वरच्या बाजूला सुद्धा आपण एक फुलांचा पट्टा लावू शकतो, खालच्या बाजूला सुद्धा फुलांचा पट्टा लावू शकतो। यानंतर ही आहे गुरुकुल थीम। सेटअप तोच आहे पण कटआउट सगळे चेंज केले, तुम्हाला दिसेल ते बटू आहे, वासुदेव आहे, नंदीबैल आहे, ऋषी आहेत, त्यानंतर खेडेगावामध्ये जसं हंड्याने पाणी भरतात बायका त्यांचा तो फोटो लावलेला आहे। मध्यभागी तुम्हाला दिसतंय गुरुजी आहेत आणि ते दोन आपल्या शिष्यांना अभ्यास कसा करायचा हे शिकवत आहेत। ही गुरुकुल थीममध्ये तोच सेटअप वापरून फक्त कटआउट चेंज केले, त्याला आपण गुरुकुल थीमप्रमाणे प्रेझेंट करू शकतो। हा आहे गुरुकुल थीम। याच्यामध्ये मागचा सेटअप काढून टाकला आहे, तिथे पूर्ण एक पेंटिंग केलेला बॅकड्रॉप लावलेला आहे, जिथे झोपडीचं तुम्हाला दिसतं आहे एक चित्र आहे आणि त्याच्यापुढे परत कटआउट उभा केला आहे मी ऋषींचा आणि बटूंचा। लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय की एक गाईचा कटआउट आहे, उजव्या बाजूला बैलगाडी आहे, बटू आहेत, त्यामुळे याच्याकडे बघितलं की लक्षात येतं की गुरुकुलची थीम आहे। ही आहे विलेज थीम। जवळपास 60 फूट स्टेजवर ही विलेज थीम बनवलेली आहे, म्हणजे गावाकडे गेल्यानंतरचा कसा लुक असू शकतो, त्यामध्ये विहीर आहे, वासुदेव आहे, झाड आहे, घरं आहेत छोटी छोटी, झोपड्या आहेत, ही पूर्ण विलेज थीम 60 फुटामध्ये पूर्ण बनवलेली आहे। ही पण विलेज थीम आहे, ही हॉलमध्ये केलेली। जसं तुम्ही बघितलं की इथे
ही जी थीम आहे या थीममध्ये मी ओपन लॉनमध्येही केलेली आहे आणि इथे जे आहे ते हॉलमध्ये लावलेली आहे. सेम सेटअप आहे आणि पूर्ण तुम्हाला बघता क्षणी ते जाणवेल की हा विलेज आहे, गुरुकुलचा रिलेटेड जाणारा हा सेटअप आहे. यानंतर पुढची गोष्ट आहे मातृभोजन. मातृभोजन म्हणजे काय? अष्टवर्गाचं जेवण याच्यामध्ये दिलं जातं. फक्त आता कुठलाही तुम्ही हॉल किंवा कार्यालय बुक करता तेव्हा असं होतं की टेबलावर बसून, टेबल खुर्चीवर बसून मातृभोजनाचा कार्यक्रम केला जातो. पण जर पारंपरिक पद्धतीने जर आपण हा केला तर याला अजून खूप चांगला लुक येतो. त्यामुळे मातृभोजनासाठी जसं पारंपरिक पद्धतीने खाली बसून आपण जेवतो तसं चौरंग आणि पाट याची अरेंजमेंट करून अष्टवर्गासाठी तुम्हाला दिसतंय की आठ पाट आठ चौरंग इथे मांडलेले आहेत. मध्यभागी तुम्हाला दिसतंय एक चौरंग आहे पण दोन पाट आहेत, कारण आईसाठी ताट नसतं आणि बटूसाठी ताट आहे. त्यामुळे बटूला बसण्याची एक वेगळी व्यवस्था आणि दोन्ही बाजूला अष्टवर्ग तिथे जेवणासाठी आहे. आणि मागच्या बाजूला मातृभोजनचा एक आर्च उभी करून त्याला फ्लॉवर डेकोरेशन केलं आहे. लेफ्ट राईटला थोडे कटआउट्स टाकलेले आहेत की तो एक मातृभोजनाचा एक फील यावा. आता हे आहे फ्लॉवर डेकोरेशन. पण फ्लॉवर डेकोरेशन न करतासुद्धा मातृभोजनाचा सेटअप आपण साध्या पद्धतीने करू शकतो. तो असा आहे. इथे जे आहे जे तुम्हाला दिसतंय की पायघड्या इथे मी टाकल्या होत्या. तर जेव्हा आधी बटू येऊन बसतो तेव्हा सुरुवातीला बटू त्या गुलाबाच्या पायघड्यांवरून चालत चालत जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसतो. त्यानंतर एक एक अष्टवर्गापैकी एक एक बटू येतो आणि आपापल्या जागेवर बसतो. जसं मगाशी मी सांगत होतो तुम्हाला की जर तुम्ही फ्लॉवर डेकोरेशन एवढं तुम्हाला हेवी करायचं नसेल फ्लॉवर डेकोरेशन तर तुम्हाला याच्यामध्ये साध्या पद्धतीने करता येईल. कमीत कमी फुलांचा वापर करूनसुद्धा करता येईल. जसं मी केलं आहे मागच्या बाजूला आर्च उभी केलेली आहे आणि तिथे ऋषीचा कटआउट लावला आहे आणि पुढे फक्त चौरंगपाट टाकलेले आहेत आणि थोडेसे झेंडूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या तिथे टाकलेल्या आहेत. म्हणजे एकदम साध्या पद्धतीने सुद्धा मातृभोजन आपण करू शकतो. आणि टेबल खुर्चीवर बसून मातृभोजन करण्यापेक्षा हा मातृभोजनाचा जो प्रकार आहे हा मुलांनाही आवडतो आणि काहीतरी वेगळं केल्याचं फील येतो. इथे तुम्हाला दिसतंय मातृभोजनाला सर्व बटू इथे अष्टवर्ग कसे बसतात ते मी इथे दाखवलं आहे. समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय बटू आपल्या आईसोबत तिथे बसलेला आहे आणि बाकी अष्टवर्ग इथे बसलेले आहेत. तर अशा पद्धतीची ही अरेंजमेंट आपण मातृभोजनासाठी करू शकतो. तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे तसा प्रकारचा सेटअप इथे मी बनवू शकतो या इव्हेंटमध्ये. यानंतर पुढचा आहे पालखी सोहळा. पालखी सोहळ्यामध्ये असं आहे की जेव्हा मातृभोजन होतं, मातृभोजन झाल्यानंतर बटूचा जो मामा आहे तो बटूला उष्ट्या ताटावरून उचलतो आणि मांडवामध्ये नेऊन मुंज लावण्यासाठी घेऊन जातो. आता हे थोडंसं आत्ताच्या या युगामध्ये थोडंसं आधुनिक काहीतरी करायचं आहे पण पारंपरिकता सुद्धा जपता आली पाहिजे यासाठी पालखीचा हा ऑप्शन आम्ही तयार केला होता. याच्यामध्ये जेव्हा मामा मातृभोजन झाल्यानंतर बटूला तिथून उचलून स्टेजवर नेण्याच्याऐवजी तो त्याला या पालखीमध्ये आणून बसवेल. पालखीमध्ये बसवल्यानंतर ही पालखी उचलून ढोल वाजवत गाजत त्याला आपण स्टेजपर्यंत नेऊ शकतो. घरातले सर्व लोकच यामध्ये एन्जॉय करतात. आता ही जी पालखी आहे ही पालखी तुम्हाला दिसत आहे की ओरिजिनल फुलांनी पूर्णपणे सजवलेली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ओरिजिनल फुलं नकोत आम्हाला, साधी पालखी जरी ठेवली तरी ती लुकला चांगली दिसते, इथे तुम्हाला दिसत आहे ही जी पालखी आहे ही अतिशय साधी पालखी. याच्यामध्ये कुठल्याही फुलांचा वापर केलेला नाही आहे. पण ज्या दिवशी तुमचा इव्हेंट असतो त्याच्या आदल्या दिवशी पूर्णपणे याला पावडर कोटिंग होतं. गोल्डन कलर, सिल्वर कलर, जो कलर तुम्हाला पाहिजे तो पालखीला दिला जातो. वरच्या बाजूला वेल्वेट आहे आणि गोल्डन कलरची स्ट्रीप आहे ती त्याला लावून अशी पालखी अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि हे जरूरी नाही की प्रत्येक वेळेस पालखीला फुलांचंच डेकोरेशन केलं पाहिजे. जेव्हा पेशवे पालखीमध्ये बसायचे तेव्हा त्यांना काही फुलांचं डेकोरेशन नसायचं. पालखी जी असायची ती अशीच पालखी असायची. ही सुद्धा पालखी कमी खर्चामध्ये आहे, याचा खर्च कमी होतो कारण फुलांचा वापर आपण नाही करत पण फील तुम्हाला तेवढाच येतो. अजून एक काय होतं की जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही फुलांची पालखी घ्या किंवा विदाऊट फ्लॉवर डेकोरेशनवाली पालखी घ्या, पण जेव्हा विदाऊट फ्लॉवर डेकोरेशनवाली पालखी देतो तेव्हा ही सुद्धा दिसायला चांगली दिसते. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरातल्या घरात त्याला काहीतरी डेकोरेशन करू म्हणून हे जे फुलांच्या माळा आपण त्याला लावतो उलट याने तो लुक जातो निघून. त्यामुळे खास हा फोटो मी इथे टाकला आहे की एकतर तुम्ही प्लेन अशी पालखी ठेवा किंवा फ्लॉवर डेकोरेशन केलेली ठेवा. पण याच्यासारखी पालखी ठेवण्यापेक्षा दोन्हीपैकी कुठली एक निवडली तर तो अजून दिसायला चांगली दिसेल. आता पालखी सोहळ्यामध्ये जेव्हा सर्व लोक सर्व फॅमिली यामध्ये इन्वॉल्व्ह होते, पालखी जेव्हा बटू पालखीमध्ये बसतो तेव्हा दोन पारंपरिक ढोलवाले आमचे आहेत आणि एक्सपिरियन्स लोक आहेत. हे ढोलवाले पालखीच्या पुढे थांबतात, ढोल वाजवतात आणि संपूर्ण परिवार याच्यामध्ये सामील होतो. आणि स्पेशली आम्ही मामा मामी काका काकू आजी आजोबा या सगळ्यांना जोडीने इन्वॉल्व्ह करतो, सगळ्यांना नाच करायला लावतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरातले हे लोक लाजतात, हे लोक कधीच नाचणार नाहीत ते समोर येऊन, पण त्यांना नाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि जेव्हा 15-20 मिनिटं या पालखीच्या समोर संपूर्ण परिवार नाचेल तिची आठवण आहे, आठवण आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहील. म्हणजे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये की पूर्ण फॅमिली याच्यामध्ये एन्जॉय करते. सुरुवातीचे 2-3 मिनटं सेट व्हायला वेळ लागतो. आम्ही तुम्हाला व्यवस्थित या फ्लोमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर
वेळ अशी येते की आम्हाला थांबवावं लागते की आता तुम्ही थांबा, एवढी सर्व फॅमिली याच्यामध्ये इन्वॉल्व होते. हे पालखी सोहळ्याचीच काही क्षणचित्रं आहेत. इथे एका फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की बटूचा मामा आहे, त्याने पण तो आमच्या ढोलवाल्याकडून तो ढोल काढून घेतला, तो स्वतः वाजवतो, एवढी फॅमिली याच्यामध्ये इन्वॉल्व झालेली आहे. त्यानंतर दोन अब्दागिरी तुम्हाला दिसत आहेत पहिल्या फोटोमध्ये. हे अब्दागिरी किंवा बटूची लोक छत्री हे सुद्धा आम्ही पालखी सोहळ्यामध्ये प्रोव्हाइड करतो. इथे तुम्हाला दिसतं आहे एक फोटो मी हायलाईट केलेला आहे, संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आहे, आणि त्याच्यामध्ये बटूचे आजी आजोबा हे सुद्धा तिथे नाचताना तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे संपूर्ण परिवार हा सोहळा अतिशय एन्जॉय करतो. फक्त पालखी आणि दोन ढोल एवढ्याच गोष्टी असतील तरी बाकी काही करण्याची याच्यामध्ये गरज नाही आहे. आता असं पण होतं की बऱ्याच वेळा आम्ही आमचा ग्रुप डान्स ग्रुप तुम्हाला पाहिजे असेल, गणेशवंदना पाहिजे असेल, ते सुद्धा आम्ही देतो. पण एवढ्या वर्षांच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो की आमचे किती कलाकार तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी त्यांची कला सादर केली, त्यापेक्षा तो कार्यक्रम तेव्हाच मेमोरेबल होईल जेव्हा तुमच्या सर्व परिवार त्याच्यामध्ये इन्वॉल्व होईल. त्यामुळे कमीत कमी आमची लोकं आणि जास्तीत जास्त तुमच्या लोकांचा सहभाग हा तुम्ही याच्यामध्ये ठेवला पाहिजे. बऱ्याच वेळा पालखी उचलण्यासाठी सुद्धा आम्ही भालदार, चोपदार, मावळे हे प्रोव्हाइड करतो, पण जेव्हा बटूचा मामा स्वतःही पालखी उचलेल तेव्हा त्याला तो फील येतो. तुम्ही जेव्हा पण आमंत्रण द्याल मामाला सांगाल की आता डिसेंबरमध्ये मुंज आहे आणि तुला पालखी उचलायची आहे कारण तूच पालखी घेऊन जायचं आहे, तर मामाला अमेरिकेचा जरी कॉल आला तरीसुद्धा मामा अमेरिकेला जाणार नाही, कारण तो सांगेल नाही बाबा माझ्या भाच्याची मुंज आहे आणि मला पालखी सोहळ्यामध्ये मी तिथे लागणार आहे. पण जर तुम्ही असं केलं की सर्वच लोक आमची घेतली, पालखी उचलणारे आमचे, अब्दागिरी धरणारे आमचे आणि समोर डान्स करणारे आमचे, तर बाकीचे जे आपण पाहुणे जी काही फॅमिली आहे यांना फक्त हाताची घडी घालून हा सोहळा बघण्याशिवाय काही काम राहत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या कार्यक्रमामध्ये व्हावी असा आमचा प्रयत्न असतो. आणि जेव्हा कार्यक्रम ठरवायचा आहे, जेव्हा आपण समोरासमोर मीटिंगसाठी बसतो, तेव्हा या सर्व गोष्टींची कल्पना मी तुम्हाला देत असतो. काय केलं तर आपला इव्हेंट अजून संस्मरणीय होईल हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो. यानंतर पुढचा कार्यक्रम आहे भिक्षावळी. भिक्षावळी म्हणजे काय, जेव्हा पूर्ण तुमचे मुंजीचा कार्यक्रम संपतो त्यानंतर सगळ्यात शेवटी भिक्षावळ हा कार्यक्रम असतो. सुरुवातीला आई आणि पाच सुवासिनी भिक्षा घालतात आणि त्यानंतर बटू प्रत्येकाकडे जाऊन त्याला त्यांच्याकडून भिक्षा मागून आणतो. तर भिक्षा मागण्यासाठी सुद्धा एक व्यवस्थित फील यावा यासाठी अशी 3D झोपडी मी बनवलेली आहे. झोपडीचे दोन फोटो यासाठी टाकलेत की एका फोटोमध्ये गुरुजी आणि बटू हे दोघंही बसलेले आहेत, म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ही झोपडी बऱ्यापैकी व्यवस्थित मोठी आहे, कम्फर्टेबल बसता येतं. गुरुजींचा विधी झाल्यानंतर जेव्हा गुरुजी बाहेर येतील आणि बटू तिथे चौरंगावर बसेल तेव्हा प्रत्येक व्यक्ती तिथे जाऊन त्या झोपडीमध्ये वाकून त्याला भिक्षा घालेल, त्याला नमस्कार करेल आणि हा फील चांगला येतो. त्यामुळे प्रत्येक तुम्ही पेशवाई थीम घ्या किंवा गुरुकुल थीम घ्या, भिक्षावळीसाठी एक झोपडीचा सेटअप आम्ही एका वेगळ्या बाजूला लावतो, तो तुम्हाला या कार्यक्रमासाठी उपयोग होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट फोटो आणि व्हिडिओ शूटिंग. प्रत्येक कार्यक्रमाची आठवण ही फोटोद्वारेच जपली जाते. इथे तुम्हाला दिसतं मी एक काही सॅम्पल 2-3 फोटो इथे टाकले होते की फोटोची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला लक्षात येते याच्यावरून की प्रत्येक मुवमेंट तुमची कॅप्चर करतो आम्ही. त्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे कॅमेरे आम्ही वापरतो आणि जे काही फोटोज तुमचे निघतील त्यामध्ये संपूर्ण विधी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. जी मॅजिक वर्ल्ड इव्हेंटची फोटोग्राफरची टीम आहे ही स्वतःची टीम आहे, आम्ही कुठल्या वेंडर थ्रू काम करून घेत नाही. जे काही कॅमेरे आहेत ते आमचे स्वतःचे कॅमेरे आहेत आणि ही टीम गेली 15-20 वर्ष काम करते मुंजी सोहळा, त्यामुळे प्रत्येक विधी आमच्या फोटोग्राफरला माहिती आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जेवणाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर तिकडे जातो आणि 1-2 महत्त्वाचे विधी मिस होऊन जातात. तर आता याच्यानंतर पुढचा विधी कोणता आहे हा विधीची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे प्रत्येक विधीचा फोटो हा तिथे निघाला जातो. आता बऱ्याच वेळा असं असतं की होम हवन चालू आहे, 15-20 मिनटं होम हवन चालू राहणार आहे, त्यामुळे ते फोटो काढल्यानंतर इतर वेळेस करायचं काय, त्यावेळेस फोटोग्राफर आमचं जाऊन जेवणाचे फोटो घेऊ शकतो, बाकी सेटअपचे फोटो घेऊ शकतो, काही लोकांचे कॅन्डिड फोटो काढू शकतो. ह्याच्यासाठी फोटो चांगले आणि प्रत्येक फोटो येण्यासाठी एकच गरजेचं आहे की जो व्यक्ती फोटो काढतो आहे किंवा व्हिडिओ शूटिंग करतो आहे त्याला ते इव्हेंटची इत्यंभूत माहिती असणं फार गरजेचं आहे की आता यानंतर कुठला विधी आहे. आणि आमच्या फोटोग्राफरला गेल्या 15-20 वर्षाच्या अनुभवामधून हे पूर्ण माहिती आहे की यानंतर कुठला विधी येणार आहे. सेम गोष्ट आहे व्हिडिओ शूटिंगची. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ शूटिंग आम्ही तुमच्या कार्यक्रमाचं करतो. व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर त्याचं एडिटिंग करून, डबिंग करून, त्यामध्ये व्यवस्थित सॉन्ग पाठीमागे टाकून त्याची एक रेडी DVD जशी फिल्म असते तशी बनवून आम्ही तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही फोटो काढता या फोटोची सॉफ्ट कॉपी CD आम्ही तुम्हाला देतो आणि सिलेक्टेड 100 फोटोंचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला देतो, जेणेकरून जे लोक कार्यक्रमाला आलेले नाहीत त्यांना तुम्ही तो व्हिडिओ शेअर करू शकता. हे फोटोसोबत आम्ही देतो आणि जे काढलेले फोटो आहेत त्याचा अल्बम तुम्हाला बनवण्यासाठी माझ्याकडे अल्बमचे काही ऑप्शन आहेत. करिझ्मा अल्बम आहे, फोटोबुक अल्बम आहे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये साधारणतः 12x30 साईजचा अल्बम प्रिंट होतो आणि आम्ही जो प्रिंट करतो तो मुंबईवरून करतो 12x36 साईज मोठा, म्हणजे
त्याच किमतीमध्ये तुम्हाला अल्बम मोठा मिळतो, त्याच्यामध्ये फोटो व्यवस्थित आपल्याला टाकता येतात, बाइंडिंग क्वालिटी चांगली आहे की जेणेकरून तुम्ही अल्बम तो घेतलात की त्यानंतर कमीत कमी 10 ते 15 वर्ष त्या अल्बमला काहीही होणार नाही एवढी प्रिंट क्वालिटी आणि बाइंडिंग त्याचं चांगलं आहे. जेव्हा तुम्ही करिज्मा अल्बम किंवा फोटोबुक अल्बम आमच्याकडून घेता तेव्हा आमच्याकडून आम्ही तुम्हाला फ्री गिफ्ट म्हणून एक लेदर बॅग देतो, लेदर बॅगसोबत एक बॉक्स देतो. बॉक्स यासाठी की जो अल्बम तुम्ही आहे तो व्यवस्थित राहावा यासाठी चांगल्या क्वालिटीचा साधारणतः 800 ते 900 रुपये किमतीचा बॉक्स आम्ही तुम्हाला अल्बमसोबत फ्री गिफ्ट देतो. यानंतर 12x18 साईजची एक फ्रेम तुम्हाला देतो. ही कॅनव्हस फ्रेम असते आणि जी प्रिंट आहे त्या प्रिंटची कमीत कमी 150 वर्षांची गॅरंटी असते. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की जेव्हा आपण एखादा फोटो लावतो तेव्हा ऊन पडून त्याचा तो फोटो काही कालांतराने पिवळा पडतो, कारण त्याच्यामध्ये जे केमिकल वापरलं जातं त्या केमिकलमुळं रंग उडल्यानंतर ते केमिकल तसंच राहतं आणि तो फोटो पिवळट पिवळट पडत जातो काही वर्षानंतर. पण जे कॅनव्हस आम्ही जे प्रिंट देतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही, त्याला यूव्ही कोटिंग असतं, त्यामुळे 150 वर्ष त्या प्रिंटची गॅरंटी राहते. आणि हा सुद्धा फ्रेम तुम्हाला अल्बमसोबत आम्ही फ्री गिफ्ट म्हणून देतो. यानंतर एक स्वागत कमान आहे. स्वागत कमान आपण दरवाजापाशी लावू शकतो. इथे बऱ्याच वेळा काय असतं की जेव्हा कधी कार्यालय थोडंसं आतमध्ये असतं किंवा आल्यानंतर कळत नाही की बाबा इथे कुणाचा कार्यक्रम चालू आहे, त्यासाठी स्वागत कमान आम्ही लावतो. बऱ्याच ठिकाणी असं असतं की हॉलमध्ये 2-3 हॉल वेगवेगळे असतात, मग आपण ज्यांच्याकडे जायचं आहे तो कार्यक्रम कुठल्या हॉलमध्ये चालू आहे याचासुद्धा प्रश्न आलेल्या पाहुण्यांना पडतो आणि त्यांना व्यवस्थित डायरेक्शन मिळावं हॉलमध्ये येण्याचं यासाठी स्वागत कमान आम्ही इथे लावतो. याच्यामध्ये बटूचं नाव आणि त्याचं पुढे व्रतबंध 16 असं वरती हेडिंग आणि लेफ्ट राईटला त्याचे फोटो आणि खालच्या बाजूला आपला परिवार की जसं की इथं तुम्हाला दिसतंय की श्रीरंजू श्रेयस उपनयन 16 दातार परिवार आपले हार्दिक स्वागत करीत आहे हे आपलं नाव तिथे आम्ही टाकतो. ही स्वागत कमान प्रत्येक इव्हेंटसाठी आम्ही बाहेरच्या हॉलच्या बाहेर लावतो. बटूचा फोटो जो आहे बटूचा फोटो पुणेरी पगडीमध्ये आम्ही असं इथे लावतो. तुमच्याकडे पुणेरी पगडी असेल तर ठीक आहे, जर तुमच्याकडे पुणेरी पगडी नसेल तर ते कॉम्प्युटरवर आम्ही लावून असं पुणेरी थाटामध्ये त्याचा फोटो त्या स्वागत कमानीवर येतो. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे केटरिंग सर्विस. आता सर्व इव्हेंट झाल्यानंतर जेवण आपलं कसं आहे याच्यावर या कार्यक्रमाचं यश ठरलेलं असतं आणि यासाठी गेली 20 वर्ष जुनी आमची अनुभवी केटरिंगची टीम तुमच्या जिभेचे संपूर्ण चोचले पुरवण्यासाठी अतिशय सज्ज आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा बुफे असतो आणि लोक जेवायला येतात तेव्हा मग पुरी संपली आहे किंवा भाजी येती आहे किंवा पापड संपले त्या गोष्टी होतात, पण इथे शेवटचा माणूस जेवीपर्यंत तुम्हाला गरम गरम जेवण देण्याची जबाबदारी आमची आहे. एवढंच नाही आहे, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना आग्रह करून आम्ही वाढतो, जसं की आमच्या घरातली मेंबर्स आहेत आणि घरातल्या मेंबर्सला आम्ही देतो, या पद्धतीने आम्ही आग्रह करून प्रत्येक पाहुण्यांना जेवण खाऊ घालतो. आणि बऱ्याच वेळा असं असतं की जेव्हा संपत येते पार्टी आणि शेवटचे 1-8 लोक राहिले तेव्हा पाणी संपलेलं असतं किंवा पाण्याच्या ठिकाणी ग्लास नसतात. तुम्ही बऱ्याच कार्यक्रमामध्ये गेल्यावर बघितलं असेल शेवटचा माणूसचं जेवण होईपर्यंत पाण्याचे ग्लास तिथे अवेलेबल असतील, पाणी अवेलेबल असेल आणि संपूर्ण जेवण गरम असेल आणि ते सुद्धा स्वादिष्ट आणि संपूर्णपणे हायजेनिक. गेल्या 20 वर्षामध्ये जो काही आमचा अनुभव आहे या केटरिंग लाईनमध्ये याच्यामध्ये जर तुम्ही आमचे रिव्ह्यूज वाचलेत तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक रिव्ह्यूमध्ये एक तरी लाईन अशी असेल की जेवण अतिशय सुंदर होतं आणि नाश्त्यापासून जेवणापर्यंतची सर्व सोय आहे. सकाळी इडली सांबर, इडली वडा सांबर, पोहे, उपमा, शिरा, चहा, कॉफी हा सकाळचा नाश्ता आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला ब्राह्मणी पद्धतीचं पाहिजे तर अगदी ब्राह्मणी पद्धतीचं अळूची वडी, मटकीची भाजी, पिवळा बटाटा, पंचामृत यापासून ते पंजाबीपर्यंत सर्व मेनू आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता मला सांगा की एवढं सगळं आहे पण इव्हेंट तुम्ही मॅजिकल इव्हेंटकडेच का देणार, का तुम्ही आमच्याकडेच इव्हेंट बुक करा, कारण आज भरपूर ऑप्शन तुम्हाला आहेत, तर मग तुम्ही मॅजिक वर्ल्ड इव्हेंटकडे तुमचा इव्हेंट का बुक करावा याची काही कारणं आहेत. ते आमचे जे काही आमच्याकडून ज्यांनी ज्या लोकांनी कामं केली त्यांनी रिव्ह्यूज आमच्या वेबसाईटवर टाकलेत किंवा गुगलवर रिव्ह्यूज टाकलेत, त्यातलेच काही पॉईंट घेऊन मी काही कारणं शोधून काढली की तुम्ही तुमचा इव्हेंट आमच्याकडे का द्या. पहिली गोष्ट आहे की आम्ही तुमचा इव्हेंट अशा प्रकारे काम करतो की हा आमच्या आज घरचंच काम आहे. म्हणजे असं नाही बघत की आम्ही इव्हेंट कंपनी आहे तुम्ही आमचे क्लायंट आहात. आमच्या घरचं जर इव्हेंट असेल, माझ्या घरातलं काही कार्य असेल तर मी ते कशा पद्धतीने करेल, याच पद्धतीने संपूर्ण इव्हेंटमध्ये आम्ही काम करतो. 1999 पासून आम्ही इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आहोत. जेव्हा आम्ही इव्हेंट कंपनी आमची चालू केली तेव्हा पुण्यामध्ये हार्डली 3 ते 4 इव्हेंट कंपन्या होत्या. आज त्याची संख्या 3000 जास्त आहे. तरीसुद्धा आज गेल्या 1999 पासून म्हणजे 20 वर्ष झालीत. 20 वर्षामध्ये आम्ही आमचे ग्राहक टिकून ठेवलेत आणि दिवसेंदिवस ग्राहक संख्या आमची वाढतीये. याचं एकच कारण आहे की अतिशय आम्ही जुने आहोत इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये. आजपर्यंत आम्ही 10,000 जास्त इव्हेंट यशस्वी केलेले आहेत आणि त्याचे रिव्ह्यूज तुम्ही गुगलवर किंवा वेबसाईटवर बघू शकता. जे काही डेकोरेशन मी तुम्हाला आत्ता दाखवलं किंवा जे काही डेकोरेशन तुमच्या इथे करणार आहे याचे सर्व सेटअप आमचे स्वतःचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की
मी इव्हेंट कंपनी असते आणि इव्हेंट कंपनीकडे जेव्हा जेव्हा तुम्ही बुक करता तेव्हा इव्हेंट कंपनी तुमची ऑर्डर घेते पण ते काम पुढच्या वेंडरला देऊन टाकते. यामध्ये हाच गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला जे काही पाहिजे ते मला परफेक्ट माहिती असतं पण तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्या वेंडरपर्यंत कदाचित पोहोचू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते त्या वेंडर थ्रू होईल याची गॅरंटी नसते. त्यामुळे मी तुम्हाला जे दाखवतो आहे किंवा जे काही आत्तापर्यंत फोटो मी दाखवलेत तुम्हाला आणि जे डेकोरेशन तुमच्या इथं करणार आहे हे सर्व मटेरियल आमचं स्वतःचं आहे. त्यामुळे जे दाखवणार तेच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. या ठिकाणी आमची ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था स्वतःची आहे. ट्रान्सपोर्टेशन स्वतःचं आहे याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा जे बाहेर आउटसोर्स जेव्हा आपण करतो की माझं स्वतः सेटअप आहे आणि मी टेम्पो बाहेरून बुक केला आणि तो तुमच्या हॉलमध्ये डेकोरेशनसाठी यायचा आहे तेव्हा टेम्पोवाला जर वेळेत आलं नाही तर करणार काय. आणि बऱ्याच वेळा जर टेम्पोवाल्याने सांगितलं की मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे माझी गाडी पंक्चर झालेली आहे अशा वेळेस आपण काय करणार. त्यासाठी उपयोग होतो आपल्या स्वतःची वाहतूक व्यवस्था असल्याचा. आज या ठिकाणी आमचे स्वतःचे टेम्पो आहेत. एखादा टेम्पो जर चौकामध्ये बंद पडला पंक्चर झाला तर 15 मिनिटांमध्ये दुसरा टेम्पो तिथे पोहोचतो. सेटअप दुसऱ्या टेम्पोने शिफ्ट होतो पण वेळेमध्ये माझी गाडी तुमच्या हॉलपर्यंत पोहोचते आणि वेळेमध्ये तुमचं डेकोरेशन कम्प्लीट होऊन जातं. यासाठी ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था फार महत्त्वाची आहे. आमचा जो काही स्टाफ आहे तो अतिशय मन मिळवू आहे. तुम्हाला रिस्पेक्टली बोलेल. तुमच्या प्रत्येक पाहुण्यांशी जर कुणी एखादी सूचना केली ऐनवेळी की आम्हाला हे असं हवं आहे किंवा हे इथं नको आहे तर ते आम्ही अतिशय नम्रपणे ते ऐकतो आणि ते त्यांचं करू ते जे काही काम असेल ते त्यांचं करून देतो. कारण काय होतं की जेव्हा आपण पाहुण्यांना बोलवतो त्यांची एक अपेक्षा असते की अरे हे मला असं पाहिजे तसं पाहिजे आणि सगळ्याच ठिकाणी तुम्ही लक्ष नाही देऊ शकत. त्यासाठी आमचा स्टाफ तिथे कामाला येतो. पूर्ण तुमचा इव्हेंट होईपर्यंत आमचा स्टाफ तिथे उपस्थित असतो आणि जे काही अडचण पडेल जे आमच्या रिलेटेड जरी एखादं काम नसेल आणि तुम्ही सांगितलं की अरे असं असं अर्जंटमध्ये पाहिजे तर त्या मदतीसाठी आम्ही कायम तत्पर असतो तुमच्या इव्हेंट पूर्ण होईपर्यंत. सगळ्यात जुनी कंपनी आहे आम्ही पुण्यातली आणि जी काही टीम आहे आमची जे काही डेकोरेशन तुमच्या इव्हेंटमध्ये करणारे हे सर्व एक्सपिरियन्स लोक आहेत. असं शिकाऊ लोक आले आहेत आणि ते येऊन सेटअप लावतात असं नाही आहे. गेली 10-15 वर्ष जुनी लोक आहेत आणि जे सेटअप तुमच्या इथे जे लावणारे लोक आहेत हा सेटअप जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा हीच लोक त्या सेटअप बनवताना काम करत असतात. त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे काय कसं उभं करायचं. बऱ्याच वेळा 20 फुटाचा सेटअप असतो स्टेज 18 फुटाचं असतं तर करणार काय. तर त्यावेळेस तो कसा बसवायचा हे अनुभवी टीमला पूर्णपणे माहिती असतं. तर ही थोडक्यात आमची माहिती होती. जर तुमच्या घरामध्ये यावर्षी कार्य तुम्ही ठरवताय की यावर्षी तुम्ही ठरवताय की आता मुंज आपल्याला करायची आहे तर तुम्ही माझा नंबर घेऊ शकता 9271800800 किंवा 7304700700. वेबसाईट आहे www.magicworldevent.com. इथे जाऊन तुम्ही मुंजेचे बरेच फोटो बघू शकता आमचे रिव्ह्यूज वाचू शकता व्हिडिओज बघू शकता आणि अँड्रॉइड मोबाईल जर असेल तुमच्याकडे तर मोबाईल ॲपसुद्धा आहे मॅजिक वर्ल्ड इव्हेंट या नावाचं. ॲप डाउनलोड करूनसुद्धा तुम्ही सेम सगळे फोटोज वगैरे बघू शकता. हे जे दोन्ही नंबर तुम्हाला दिले ते कॉलिंगसाठीसुद्धा आहे व्हॉट्सॲपसाठीसुद्धा आहे. जर फोन करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर फक्त व्हॉट्सअप करा. तुम्हाला काय हवं आहे तेवढं फक्त टाका. आम्ही इमिजिएटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला काय पाहिजे ते समजून घेऊ आणि त्या रिलेटेड तुम्हाला प्रेझेंटेशन पाठवू. तर जर यावर्षी जर तुमच्या घरी मुंजीचा प्लॅन तुम्ही करत असेल तुमच्या बटूची मुंज करायची आहे तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला मुंज करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही त्यांना पाठवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आज लॉकडाऊन नंतर परत आम्ही उभे राहतो आहे तर जेवढं तुम्ही शेअर कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं पटकन उभं राहण्यासाठी आम्हाला तुमची अतिशय मदत होईल. तर ही होती आजची मुंज सोहळा याविषयीची माहिती आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन इव्हेंटसोबत मी तुमच्याशी नक्कीच बोलायला येईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.